नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करण देसले सरांची जे पुस्तक आहे अर्थशास्त्राचे, त्याच्यामधील आपण महत्त्वाचा जो पहिला चॅप्टर आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यामधील आपण सर्व जो चॅप्टर आहे तो कव्हर करणार आहे. तर अर्थशास्त्रामधील हा पहिला चॅप्टर असेल आपला करण देसले सरांच्या पुस्तकांच्या व्हिडिओ लेक्चरमधील. तर ह्याच्यामध्ये सर्व जे कन्सेप्ट आहेत अर्थशास्त्राच्या रिलेटेड, म्हणजे जे काही आपले राष्ट्रीय उत्पन्न हा जो टॉपिक आहे, ह्याच्यामध्ये सर्व जे कन्सेप्ट आहेत ते कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ म्हणजे हा चॅप्टर पूर्णपणे समजेल. तर आपण सुरुवात करूया अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थशास्त्र ही जी आहे ती संपत्ती, वापर आणि हस्तांतराचा अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे. तसेच त्याच्यामध्ये वस्तू व सेवांचे काय केले जाते, उत्पादन, वितरण आणि वापराच्या पद्धती समजून घेण्यासाठी आर्थिक प्रक्रियांचे विश्लेषण केले जाते. विश्लेषण करणारे हे एक सामाजिक शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र आहे. तरी आपल्याला कधी विचारत नाही वाक्य, आपण आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून माहीत पाहिजे. अर्थशास्त्र हा जो शब्द आहे तो इकॉनॉमिक्स हा शब्द एका ग्रीक शब्दापासून आला होता. तसेच आपण आता महत्त्वाची काही गोष्टी बघू. 1976 ॲडम स्मिथ या अर्थतज्ज्ञाने अर्थशास्त्राची व्याख्या केली होती. आता त्यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय होते तर आपण बघू. अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या स्वभाव वैशिष्ट्याची आणि कारणांची चिकित्सा होय. तर ही जी व्याख्या आहे ॲडम स्मिथ यांनी केली होती. तुम्हाला डायरेक्टली विचारतात ह्याच्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची पुढीलपैकी कोणती व्याख्या केली होती, तर हे विचारलं जातं. पूर्वी अर्थशास्त्राला लक्षात ठेवा पॉलिटिकल इकॉनॉमी असंच म्हणलं जायचं, पण 19व्या शतकापासून हे जर स्वतंत्र इकॉनॉमिक सायन्स किंवा इकॉनॉमिक्स अशी संज्ञा वापरली जाते. त्याच्यानंतर आता पुढील काही गोष्ट एक महत्त्वाची ह्याच्यामध्ये, रॅग्नर फ्रिश यांच्या मते जे अर्थशास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक होते, त्यांनी अर्थशास्त्राचे वर्गीकरण जे आहे ना ते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि बृहंत अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स अशा दोन गटामध्ये केलेले आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकतो अर्थशास्त्राचे वर्गीकरण दोन भागामध्ये कोणी विभागले आहे, तर रॅग्नर फिश या अर्थशास्त्राचे जे की पहिले नोबेल पारितोषिक त्यांना भेटलेले अर्थशास्त्राचे, त्यांना त्यांनी याचे वर्गीकरण दोन ह्याच्यामध्ये केले होते. तर आता आपण हा कन्सेप्ट बघूया की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहंत अर्थशास्त्र काय असतं. तर पहिल्यांदा आपण बघूया सूक्ष्म अर्थशास्त्र. एका शहरातील, आता ह्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, एका शहरातील कृषी उत्पादन बाजार समितीच्या गव्हाचा लिलाव आहे. मागील वर्षात जास्त उत्पन्नामुळे गव्हाचे भाव जे होते ते कोसळले होते, परंतु या वर्षी रब्बी हंगामाच्या अवकाळी पावसामुळे मात्र गव्हाचे उत्पादन घटले असेल. बाजारात गव्हाची आवक जी आहे ती कमी झाल्यामुळे रामलाल या शेतकऱ्याला चांगला मोबदला मिळाला. लिलावात सर्वाधिक खरेदी करणाऱ्या सूरज शेठलाही पुढे जास्त नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच रामलाल आणि सूरज शेठ म्हणजे विक्रेता आणि ग्राहक जे होते, या मूलभूत आणि एकेरी स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्यांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्र शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे एकरी स्तरावरती म्हणजे बारक्या लेवलवरती जे गोष्टी चालतात अर्थशास्त्राच्या, त्या गोष्टींना काय म्हणतात, सूक्ष्म अर्थशास्त्र. तसेच आता आपण पुढे आणखीन काय बघू. तसेच किंबहुना विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संबंधाचा अभ्यास करणारी शाखा म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. येथे विक्रेता काय गोष्टी बघा येतात, विक्रेता, दलाल, ग्राहक, उद्योगपती, मजूर अशा व्यक्तींचा, तसेच गहू, ब्रेड, सफरचंद, पुस्तके, मोबाईल फोन अशा वस्तूंच्या मागणीचा किंवा खरेदी विक्री करणाऱ्या बाजारांचा किंवा पुस्तक बांधणी, वीटभट्टी, नक्षीकाम अशा बाजार सेवेचा अभ्यास केला जातो. तर दुष्काळामुळे पुरवठा कमी होणे किंवा विविध आर्थिक सिद्धांताचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल महत्त्वाचे विधान काय आहे ते आपण बघू, ते काय म्हटलेलं आहे ते. तर निकोलस बर्नोली किंवा आल्फ्रेड मार्शल, जॉन वॉन न्यूमन आणि ऑस्कर मार्गेन्स्टन या अर्थशास्त्रांनी सूक्ष्म अर्थशास्त्रात अत्यंत मोलाचे योगदान केलेले. ते आपण पुढे बघूया त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले होते अर्थशास्त्राला. तर हे झालं सूक्ष्म अर्थशास्त्रामधील म्हणजे एकरी स्तरावर किंवा बारक्या गोष्टींच्या ज्या भाग येतो, प्रक्रियामध्ये ज्या सहभाग येतो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. त्याच्यामध्ये आपण बघितल्या विक्रेता असेल, दलाल, ग्राहक असतील, मजूर असतील किंवा गहू वगैरे, सफरचंद ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत बारक्या, त्या सूक्ष्म अर्थशास्त्र यामध्ये येत असतात. तर 2008 अमेरिकेत आर्थिक संकट आल्यामुळे जगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
तर या मंदीचा तडाखा भारतीय अर्थशास्त्राला बसून नये यासाठी राजकोषीय तूट वाढवण्यात आली. लक्षात ठेवा, म्हणजे मंदीचा तोटा बसू नये म्हणून राजकोषीय तूट जी आहे ती वाढवण्यात आली 60%. तर शासकीय खर्च वाढवण्यात आला, त्याचबरोबर बाजारात जास्तीत जास्त पैसा ओतून अर्थव्यवस्था जी आहे ती तारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुढे टप्प्याटप्प्याने रिझर्व्ह बँकेचे राखीव दर किंवा व्याजदर कमी करणारे चलनविषयक धोरण राबवून अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळता राहिला ठेवला होता. तसेच शासन, मध्यवर्ती बँक, जग, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यापक स्तरावर ज्या आर्थिक प्रक्रिया घडतात त्यांना अभ्यास करणारी शाखा म्हणजे बृहत अर्थशास्त्र. म्हणजे तुम्हाला आता समजले असेल की बृहत अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स हे कोणत्या विषयामध्ये येतं, तर शासन असेल, मध्यवर्ती बँका असतील, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा व्यापक स्तरावरती ज्या आर्थिक प्रक्रिया घडत असतात त्यांना बृहत अर्थशास्त्र असे म्हणतात. तर ह्या बृहत अर्थशास्त्रामध्ये म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये कोणता येतो, तर राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी, आर्थिक वृद्धी, कर, राजकोषीय धोरण किंवा सार्वजनिक वित्त असेल, चलनविषयक धोरण असेल किंवा परकीय व्यापार धोरण, या सर्वांचा अभ्यास आणि विश्लेषण हे बृहत अर्थशास्त्रामध्ये केले जाते. तर हा जो विषय आहे तो खूप मोठा आहे, बृहत आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामधील फरक. तर ह्याच्यामध्ये काही आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत, जसं की महागाई असेल किंवा बेरोजगारी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय, राजकोषीय धोरण काय असतं किंवा सार्वजनिक वित्त कशाला म्हणतात. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आपण एक बाईक एक्सप्लेन करणार आहे. हे फक्त इंट्रोडक्शन आहे की बृहत अर्थशास्त्रामध्ये नेमकं काय आहे. आता ह्यांनी समजवण्यासाठी आपल्याला खूप भारी अशी डायग्रॅम दिलेली आहे. तर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय फरक आहे मग, तर ह्याच्यामध्ये काय होतं, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे बाजार खरेदीवर विक्रेता, दलाल, मजूर किंवा वस्तू सेवा यांचा समावेश होतो. तर बृहत अर्थशास्त्रामध्ये काय होतं, राष्ट्रीय उत्पन्न असेल, महागाई, बेरोजगारी, कर, राजकोषीय धोरण किंवा चलनविषयक धोरण जे आहे ते मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या बृहत अर्थशास्त्रामध्ये कव्हर केल्या जातात. आता काही शास्त्रज्ञांनी महत्त्वाची मते मांडली होती, तर आपण बघूया. बृहत अर्थशास्त्रामध्ये जॉन केन्स आणि मिल्टन फ्रीडमन अशा परस्परविरोधी मताच्या तज्ज्ञांपासून अमर्त्य सेन सारख्या कल्याणकारी किंवा पॉल क्रुमनसारख्या नवा व्यापार सिद्धांत सांगणाऱ्या अर्थशास्त्राचे योगदान ह्याच्यामध्ये आहे. तर अमर्त्य सेन जे होते ते बृहत अर्थशास्त्राविषयी त्यांनी जी आहे ती महत्त्वाची संकल्पना मांडली होती, त्या गोष्टी देखील आपण पुढे येऊन बघणार आहे. तर आता आपण बघूया अर्थव्यवस्थेचे प्रकार किती असतात. तर अर्थव्यवस्थेचे प्रकार, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि वापराच्या पद्धतीनुसार ठरत असते. लक्षात ठेवा, प्रत्येक अर्थव्यवस्थेला काही मूळ प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. तसेच त्याच्यामध्ये काही गोष्टी येतात, नैसर्गिक स्रोत असतील, भांडवल, मागणी, समाज आणि तेथील राज्यव्यवस्था, यावर प्रत्येक देश आपल्या प्रश्नाची सोडवणूक करत असतो, आपापल्या पद्धतीने करत असतो. तर अर्थशास्त्राचे जे आहे ते महत्त्वाचे किती प्रकार आहेत, तर अर्थशास्त्राचे 3 प्रकार याच्यामध्ये पडतात. तर एक्सप्लेनेशन त्यांनी भारी नंतर चार्टमध्ये केलेलंच आहे ते आपण बघणार आहे. पण त्याच्या आधी ह्याच्यामध्ये आपण बघूया कन्सेप्ट आधी काय आहे ह्याची. तर पहिल्यांदा तुम्ही बघा आदेशात्मक अर्थव्यवस्था. तर आदेशात्मक अर्थव्यवस्था ह्याचा मिनिंग काय आहे ते आपण बघूया. पहिलं हे आदेशात्मक अर्थव्यवस्था कोणत्या देशामध्ये आहे ती. आदेशात्मक अर्थव्यवस्था असलेल्या देशात उत्पादन, गुंतवणूक, किमती तसेच उत्पन्न इत्यादी सरकारकडून निश्चित केले जातात. लक्षात ठेवा, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, काय उत्पादन, गुंतवणूक किंवा किमती, या सर्व गोष्टी सरकारकडून निश्चित केल्या जातात. ह्याच्यामध्ये कोणत्याही खाजगी व्यक्तीचा समावेश नसतो. तसेच काय गोष्टी, आता समाजवादी देशामध्ये, लक्षात ठेवा, समाजवादी देशामध्ये अशी अर्थव्यवस्था आढळते, वस्तूची मागणी किंवा नफा विचारात न घेता जीवनावश्यक तसेच अर्थव्यवस्थेला आवश्यक वस्तूंच्या उत्पादनावर या ठिकाणी भर केला जातो. आपण यामध्ये 2 गोष्टी शिकलो की सरकारकडून नियंत्रित केली जाते, त्याचबरोबर समाजवादी देश आहेत त्यांच्याकडूनही स्वीकारली गेलेली आहे जास्त प्रमाणामध्ये. तसेच वस्तूची मागणी किंवा नफा न विचारात घेता जीवनावश्यक तसेच अर्थव्यवस्थेला आवश्यक वस्तूंवर भर दिला जातो. GDP वाढवण्यावरती त्यांचा स्पेशली फोकस असतो. तसेच आता आपण पुढील काय बघू, उत्पादनाची साधने सार्वजनिक मालकीची असतात. ह्याच्यामध्ये उत्पादनाची साधने सार्वजनिक असतात म्हणजे सरकारची. आदेशात्मक अर्थव्यवस्थेला नियोजित अर्थव्यवस्था असेही म्हणतात. तुम्हाला विचारू शकतात नियोजित अर्थव्यवस्था कशाला म्हणतात, तर नियोजित अर्थव्यवस्था आदेशात्मक अर्थव्यवस्थेला म्हणतात. तर नियोजित केंद्रित असून किंवा विकेंद्रित असू शकते. केंद्रीय नियोजनासाठी एकाधिक केंद्रीय सशक्त संस्था कार्यरत असते. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा काय, की भारतातील 1950 ते 2014 या काळात
कार्यरत असलेल्या नियोजन आयोग किंवा ही संस्था गुंतवणूक उत्पादन आणि अपेक्षित फल निष्पत्तीसाठी आराखडा तयार करत असते. तर आदेशात्मक अर्थव्यवस्थेसाठी आपण इथं बघू आता डायरेक्टली. आदेशात्मक अर्थव्यवस्था आहे ती काय तयार करायचे, तर शासन ठरवते. त्याचबरोबर कसे तयार करायचे हे देखील शासन किंवा शासकीय कर्मचारी ठरवत असतात. कोणासाठी तयार करायचे हे देखील शासन किंवा अग्रक्रम जी संस्था असेल ती संस्था जी आहे ती ठरवत असते. आता पुढील बघूया आपण काय आहे आदेशात्मक अर्थ नियोजन. आदेशात्मक नियोजन म्हणजे नियोजित अर्थव्यवस्थेचे अतिनियोजित अतिकेंद्रित स्वरूप म्हणजे आदेशात्मक नियोजन होय. तर आदेशात्मक नियोजन आहे ते अपेक्षित आहे याच्यासाठी करण्यासाठी. आता काही सूचनात्मक नियोजन असतात तसेच आदेशात्मक नियोजन असतात. जसं की नियोजित अर्थव्यवस्थेची थोडे डिले लूप असते त्याला सूचनात्मक नियोजन असे म्हणतात. तर ह्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या काय आहे ह्याच्यामध्ये कन्सेप्ट. तो तर आपण पुढील ह्याच्यामध्ये बघूया बाजार अर्थव्यवस्था काय आहे. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण सूचनात्मक नियोजन ही संकल्पना विचारात घेतो तेव्हा आपण आदेशात्मक अर्थव्यवस्थेपासून थोडे दूर जातो आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश करतो. आता मिश्र अर्थव्यवस्था वगैरे काय आहे ते आपण भारतीय अर्थव्यवस्था जी आहे आता खाली पॉईंट आहे त्याच्यामध्ये बघणार आहे. तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया आता बाजार अर्थव्यवस्था. बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय की ह्याच्यामध्ये सरकार उत्पादन किमती किंवा गुंतवणूक यावर कुठलेही नियंत्रण ठेवत नाही. सरकारचा ह्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो. बाजारात ज्या वस्तूंची मागणी असेल किंवा ज्या वस्तूंपासून जास्त नफा मिळेल अशा वस्तू उद्योग तयार करतात किंवा नियोजनाऐवजी अर्थव्यवस्था बंधनमुक्त केली जाते. त्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला अनियोजित किंवा बाजार अर्थव्यवस्था देखील किंवा स्वयंचलित अर्थव्यवस्था देखील म्हटलं जातं. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर शब्द आहेत जसं की अनियोजित अर्थव्यवस्था म्हणजे कोणती, स्वयंचलित अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही देशामध्ये अशी अर्थव्यवस्था आहे ती कार्यरत असते. बंधनमुक्त असल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात. म्हणजे सर कोणताही सरकारी अर्थव्यवस्थेमध्ये या कोणत्याही सरकारचा हस्तक्षेप नसतो त्यामुळे याला मुक्त अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्था देखील म्हटली जाते. त्यामुळे हा शब्द महत्त्वाचा आहे. स्वयंचलित अर्थव्यवस्था, अनियोजित अर्थव्यवस्था किंवा सरकारच्या हस्तक्षेपापासून वेगळी असणारी आणि भांडवलशाही देशामध्ये कार्यरत असणारी अर्थव्यवस्था म्हणजे बाजार अर्थव्यवस्था होय. आता आपण नेक्स्ट अर्थव्यवस्थेचा टाईप बघणार आहे जो भारतामध्ये आहे की मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे समाजवादी देशामध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही देशामध्ये बाजार अर्थव्यवस्था अवलंबण्यावर भर असतो. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही प्रकारच्या थोड्याफार फरकाने सहज अस्तित्व शक्य आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकारचे चांगले गुणधर्म उचलले जातात जसं की बाजार अर्थव्यवस्थेचे असतील किंवा किंवा आदेशात्मक अर्थव्यवस्थेचे असतील आणि त्यांचा समतोल साधून चांगले गुणधर्म घेऊन ही जी आहे ती अर्थव्यवस्था चालू केली जाते. तर जगातील विविध देश कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब करतात हे करणे कठीण आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक IEF मोजून या प्रकारचा अंदाज घेता येतो. आपण मगाशी एक चार्ट बघायचा राहिला होता तो बघू आपण. तर ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, शासन ग्राहक मागणी वरून शासन व ग्राहक मागणीवरून ठरत असते काय तयार करायचे. तसेच काय कसे तयार करायचे हे शासन किंवा उत्पादक ठरवत असतात. कुणासाठी तयार करतात, तर हे ग्राहकांची क्रयशक्ती व सरकार शासन अग्रक्रमवरून ठरत असते. तसेच बाजार अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, ग्राहकाला काय हवे आहे ते या ठिकाणी बनवले जाते. कसे तयार करायचे उत्पादक ठरवतात आणि कुणासाठी तयार करायचे ग्राहकांच्या क्रयशक्तीवरून ठरत असते. तर ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रकार बार सोप्या ह्याच्यात दिलेले आहेत त्यांनी बघू शकता तुम्ही. पहिला हे आपल्या ठिकाणी आदेशात्मक अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था आणि बाजार अर्थव्यवस्था. तर काय बघू, आर्थिक क्रियांमध्ये शासनाचा हस्तक्षेप. आता बाजार अर्थव्यवस्थेमध्ये जो आहे शासनाचा हस्तक्षेप जो असतो तो कमी असतो, पण आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप जास्त असतो. राज्यव्यवस्था भांडवलशाही असते या ठिकाणी, तर या ठिकाणी समाजवादी असते. समानता काय असते, संधीची समानता आहे बाजार अर्थव्यवस्थेमध्ये. ह्याच्यामध्ये आर्थिक समानता असेल आदेशात्मक. मागणी कशी ठरते, तर खाजगी व्यक्तीनुसार आणि सार्वजनिक व्यक्तीनुसार ठरत असते. बाजार अर्थव्यवस्था म्हणजे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कोणते देश आहेत. पुढील प्रश्न, आता अमेरिका स्थित हेरिटेज फाउंडेशन आणि वॉल स्ट्रीट जनरल 1995 IEF विकसित केला. तर ह्याच्यामध्ये 12 आयाम आणि 4 घटकांमध्ये विभागलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता IEF आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा मिश्र अर्थव्यवस्थेची. तर 2022 नुसार
सर्वाधिक जो IEF होता तो सिंगापूर या देशामध्ये होता. तर ज्या देशामध्ये 0 ते 100 दरम्यान ही रेटिंग असते आणि 100 म्हणजे सर्वाधिक आर्थिक स्वतंत्र देश कोणता आहे किंवा संपूर्ण बाजार अर्थव्यवस्था आहे त्या देशाची, अशा देशाला कन्सिडर केले जाते. तर त्यामध्ये सिंगापूरचा नंबर जो होता तो पहिला होता. आणि जो उत्तर कोरिया देश आहे त्याच्यामध्ये तो देश आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नाही. भारताचा क्रमांक जो होता तो 133 नंबरचा होता. ह्या अहवालानुसार 53.9% इतके स्वातंत्र्य होते भारतामध्ये असं सांगितलं या आकडेवारीनुसार. आता काही महत्त्वाचे आपण पॉईंट बघू. स्वातंत्र्यानंतर 8 एप्रिल 1948 ला भारतात पहिले औद्योगिक धोरण जाहीर झाले. विचारू शकता तुम्हाला, तर बाजार अर्थव्यवस्थेऐवजी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली होती त्यावेळी. तर यावेळी काय झालं, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र या दोन्हीचे सहअस्तित्व मान्य करण्यात आले होते. आणि त्याचबरोबर भांडवलशाही अस्तित्व आणि सरकारी हस्तक्षेप अशा स्वरूपाची मिश्र अर्थव्यवस्था सुरू केली. 28 मार्च 1950 ला नियोजन आयोग स्थापन करण्यात आले. हा प्रश्न विचारला आहे, नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 1950 ला नियोजन आयोगाची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर 1 एप्रिल 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. हा पण प्रश्न पडलेला आहे. तर यामध्ये काय आहे, तर आदेशा भारतीय अर्थव्यवस्था या आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकू लागली. पण 1955 मधील काँग्रेसच्या आवडी येथील अधिवेशनात समाजवादी समाजरचनेचा अवलंब करण्यात आला होता. भारतातील ही समाजवादी समाजरचना हुकुमशाही नसून लोकशाही पद्धतीची आहे असं स्वीकारण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती समाजरचना हुकुमशाही नाही तर लोकशाही पद्धतीची आपल्याकडं समाजवादी समाजरचना ही, असे 1955 ला होते. नंतर ते चेंज झाले, पुढे 1956 ला दुसरे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. तर त्यामध्ये आदेशात्मक नियोजन सुरू झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडे झुकली. या काळात सुरू झालेल्या नियोजन हे मुख्यत्वे भौतिक नियोजन होते, ज्याद्वारे मोठ्या सरकारी उद्योगाची उभारणी सुरू झाली. त्याच्यानंतर आता 1991 ला खूप महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. 1991 या आर्थिक संकटावरील उपाय म्हणून भारताने उदारीकरणाचे वारे वाहू लागले. तर त्यामध्ये 1991 ला नवीन आर्थिक औद्योगिक धोरण जे आहे ते जाहीर केले. आदेशात्मक नियोजनाऐवजी सूचनात्मक नियोजन सुरू करण्यात आले होते. तसेच पुढे जाऊन 1990 मध्ये मानव विकास अहवाल जाहीर करण्यात आला. 1992 च्या 8व्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक नियोजनावरती जास्त आहे तो भर देण्यात आला होता. तर पुढे जाऊन 2015-16 रोजी भारतीय आर्थिक पाहणी अहवालात आव्हानाला चक्रव्यूह आव्हान असे देखील म्हटलेलं आहे यामध्ये. तर ह्याचा निष्कर्ष काय आहे, की जरी भारत हा मिश्र अर्थव्यवस्था असलेला देश आहे तरी तो आदेशात्मक अर्थव्यवस्थेकडून बाजार अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण आहे तो करत आहे. विकास अवस्था स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ही कधी होत असते एखाद्या देशाची, तो कन्सेप्ट आणि सर्व माहिती आपण याच्यामध्ये आता बघूया. तर पहिल्यांदा हे विकास अवस्थेनुसार देशाचे वर्गीकरण केलेले आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशनच्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन प्रॉस्पेक्ट अहवालामध्ये वर्गीकरण केलेले आहे. विकसित देश किंवा संक्रमण अर्थव्यवस्था असलेले की आणि विकसनशील देश कोणते आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. तर संक्रमण देश म्हणजे काय, जे विकसनशील देशाच्या गटामध्ये टाकता येतील अशा देशांना संक्रमण देश असे म्हणतात. म्हणजे उर्वरित देश असतील ते अविकसित देश होतात संयुक्त राष्ट्रानुसार. तर संयुक्त राष्ट्राच्या UNDP, लक्षात ठेवायची संस्था खूप महत्त्वाची आहे, UNDP ने देशाचे वर्गीकरण अतिउच्च विकसित, तसेच उच्च विकसित आणि मध्यम विकसित आणि अल्प विकसित अशा गटामध्ये करण्यात आले. तर UNDP काय करते, UNDP हे वर्गीकरण मानव विकास निर्देशांकावर म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे HDI या आधारावर असते. तर संयुक्त राष्ट्राच्या जागतिक बँकेने देशाचे वर्गीकरण उच्च उत्पन्न, उच्च मध्यम उत्पन्न आणि कमी मध्यम उत्पन्न तसेच अल्प उत्पन्न या गटावरती केलेले आहे. लक्षात ठेवा, विचारू शकतात, जागतिक बँकेने वर्गीकरण जे आहे ते उत्पन्नाच्या गटावरती केलेले आहे आणि UNDP ने जे वर्गीकरण आहे ते विकसित ह्याच्यावरून केलेले आहे. तर जागतिक बँकेचे हे वर्गीकरण दरडोई उत्पन्नावरती आहे ते आधारलेलं आहे. लक्षात ठेवा, GNP per capita. तर जागतिक व्यापार संघटनेने WTO ने विकसित देश आणि विकसनशील देश या व्याख्या निर्धारित केलेल्या नाहीत. तर सदस्य देश स्वतःच ते घोषित करत असतात की ती विकसित आहेत का विकसनशील या देशामध्ये. तर आपण आता बघूया विकसित अविकसित देश म्हणजे काय. अविकसित किंवा अनडेव्हलप्ड कंट्री त्याला आपण म्हणतो. संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञांच्या मते अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम युरोप यांच्या तुलनेत
ज्या देशाचे दरडोई उत्पन्न कमी आहे त्या देशांना अविकसित देश असे म्हटले जाते. मात्र ही थोडी व्याख्या जी आहे ती अपूर्ण वाटते. काही श्रीमंत अरब देश राष्ट्रामध्ये लोकांचे दरडोई उत्पन्न आहे ते उच्च असले तरी ते राष्ट्र मात्र विकसित म्हणता येत नाहीत, असं का? तर रॅग्नर नर्कसे या अर्थशास्त्राच्या तज्ज्ञाने काय म्हटले होते, बॅलेन्स्ड ग्रोथ थिअरी हा सिद्धांत त्यांनी विकसित केला होता. या सिद्धांतात अविकसित देशाची व्याख्या आहे ती केली आहे काय, की अविकसित देश म्हणजे असे देश की ज्या देशात लोकसंख्या आणि नैसर्गिक स्त्रोताच्या तुलनेत भांडवलशाही कमतरता असते, असा देश म्हणजे अविकसित देश. ही व्याख्या कुणी केली होती तुम्हाला विचारू शकतात. तर ह्यामध्ये काय आहे, अशा देशांमध्ये भांडवलाची सोय करून आर्थिक विकास केला जातो, असा संदेश व्याख्येतून मिळाला. एखाद्या देशात मोठ्या भांडवलाची गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का देणारे प्रतिमान पॉल रोडान या तज्ज्ञांनी केले होते. तर जेकब वायनर या तज्ज्ञाच्या मते अविकसित देश म्हणजे असा देश ज्या देशात मजूर, नैसर्गिक स्रोत यांची मुबलकता असून त्यापासून लोकसंख्येचा अजून विकास होऊ शकतो, तसेच दरडोई उत्पन्न देखील वाढू शकते, अशी व्याख्या केली जाते, त्याला अविकसित देश असे म्हणतात. तसेच आधुनिक विचारसरणीनुसार काही व्याख्या केलेली आहे ती व्याख्या बघूया. आता आधुनिक विचारसरणीनुसार कमी दरडोई उत्पन्न म्हणजेच ह्यामध्ये काही मर्यादा लिहिलेल्या आहेत, तसेच कमी प्रतीचे राहणीमान आणि अविकसित औद्योगिक क्षेत्र आणि कमी मानव विकास निर्देशांक या सर्व गोष्टी आहेत त्या अविकसित देशाची लक्षणं ह्यामध्ये आहेत ती सांगितलेली आहेत. अविकसित देशामध्ये आपण बघितलं, आता विकसनशील देश ही संकल्पना जी आहे ती आपण बघणार आहे. विकसनशील देश म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या मते विकसनशील देश म्हणजे असा देश की ज्या देशात विकसित देशाच्या तुलनेत बहुसंख्य लोकांचे उत्पन्न जास्त ते अधिक असते आणि सामाजिक निर्देशांक असमाधानकारक असतात पण सार्वजनिक सेवा अपुऱ्या असतात. आता UNDP नुसार काय व्याख्या केलेली आहे, 0.55 ते 0.699 दरम्यान मानव विकास निर्देशांक असलेल्यांना मध्यम विकसित देश असे म्हणतात, तसेच 0.700 ते 0.799 मानव विकास निर्देशांक जे आहे त्यांना उच्च विकसित देश म्हणतात किंवा विकसनशील देशाच्या गटामध्ये ते टाकलेले आहेत. आता कोणते देश ह्याच्यामध्ये येतात ते आपण सविस्तर माहिती बघू. विकसित देश ह्याच्यामध्ये विकसित देश कोणते आहेत, तर 0.800 पेक्षा जास्त ज्यांची UNDP ने तुलना केलेली आहे त्यांना प्रगत देश असे पण म्हणतात, तसेच उच्च उत्पन्न देश ह्याच्यामध्ये आहेत. तर WTO त्यांना काय म्हणतो, विकसित देश म्हणतो. तर विकसनशील देश म्हणजे काय, त्यांचे संक्रमण अवस्थेमध्ये आहेत किंवा विकसनशील देशाच्या गटामध्ये आहेत. हे 0.700 ते 0.699 किंवा 0.550 ह्याच्यापेक्षा जास्त असतात अविकसित किंवा विकसनशील देशांना असे म्हटले जाते. तर WTO देखील यांना विकसनशील देश असेच म्हणतात. तर अल्प विकसित देश आहेत त्यांची काही गणना जी आहे ती केलेली नाही, पण 0.550 पेक्षा ज्यांची जी UNDP ची मागणी आहे ती कमी आहे त्यांना अल्प विकसित देश असे म्हटले जाते. तर विकसित देश आता आपण बघूया, विकसित देश म्हणजे कोणता देश की UNDP च्या व्याख्येनुसार 0.800 पेक्षा जास्त मानव निर्देशांक जे आहे किंवा अति उच्च विकसित देश या गटामध्ये टाकले जातात. तर ह्यामध्ये काय आहे ते जागतिक बँकेनुसार $12,796 किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेली व्यक्ती असती, उच्च उच्च प्रतीची अर्थव्यवस्था आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जातो, तसेच तीव्र आधुनिक औद्योगिकरण झालेल्या देशांना विकसित देश असे म्हणावे. तर राष्ट्रीय उत्पन्न हा कन्सेप्ट आपण बघणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, GDP हा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा एक ढोबळ निर्देशांक आहे. राष्ट्रीय उत्पन्न आपण GDP च्या साह्याने मोजत असतो, उत्पन्न मोजण्यासाठी हा एक निर्देशांक आहे. तर IMF च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक डेटाबेस अपडेटनुसार जगात सर्वाधिक GDP आहे तो अमेरिकेचा आहे, $22 बिलियन इतका आहे किंवा $23 बिलियन या संबंध या जवळपास आहे. तर या क्रमात भारत आहे तो, भारताचा क्रमांक आहे तो 5 नंबरला होता. भारताचा GDP $2.9 बिलियन इतका होता. मागील 2018च्या डेटाबेसनुसार भारत 7वा क्रमांकावर होता. भारत सध्या $2.9 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे त्याची. तर 2024-25 पर्यंत भारतात $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा भारत सरकारचा निर्णय आहे. तर GDP जे आहे ते क्रयशक्ती दरानुसार मांडले जाते, म्हणजे परचेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो त्याला. तर IMF च्या आकडीनुसार भारत हा 3रा क्रमांकावरती आहे PPP च्या निर्देशांकानुसार, क्रयशक्ती दरानुसार IMF च्या
आकडेवारीनुसार भारत हा 3 नंबरला येतो ह्या ह्याच्यामध्ये. तर निष्कर्ष काय ठरतो की भारत विकसित देश आहे. दुसऱ्या तक्त्यात भारत चीन व अमेरिकेच्या जी डी पी वृद्धीचा आलेख दाखवलेला आहे. खाली तो तक्ता मी दाखवतो तुम्हाला. तर चीनचा जी डी पी वृद्धी दर हा इतक्या मोठ्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त राहिलेला आहे की IMF 2019 नुसार जी डी पी वृद्धी दर हा 2.8 होता. तर COVID-19 च्या काळामध्ये हा वृद्धी दर 3.1% होता, पण भारताचा आहे तो -7 पॉईंट होता. तर 2021 मध्ये लक्षात ठेवा, भारताचा वृद्धी दर जो होता तो सर्वाधिक म्हणजे 9% राहिल्याचा IMF चा अंदाज आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे काय आता आपण बघूया. दरडोई उत्पन्न जे आहे ते IMF कडून 2021 मधील आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक दरडोई उत्पन्न GDP आहे तो लक्झेंबर्गचा आहे. तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे तो 149वा लागतो. भारत हा याच्यामध्येनुसार बघितलं तर हा विकसनशील देशाच्या यादीमध्ये येत आहे. तसेच मानव विकास निर्देशांक UNDP च्या 2020च्या मानव विकास निर्देशांकानुसार मानव विकास निर्देशांकामध्ये नॉर्वे जो देश होता त्याचा देशाचा पहिला क्रमांक या ठिकाणी लागला. तर भारताचा 131वा क्रमांक होता, तर त्या ठिकाणी 0.745 इतका त्याचा नंबर होता. भारत हा विकसनशील देश आहे मानव विकास निर्देशांक यानुसार. तर हा चार्ट मग अशी तुम्हाला म्हणत होतो मी, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 2021च्यामध्ये सर्वाधिक जे आहे ते अमेरिकेने म्हणजे 22 बिलियन डॉलर च्या आसपास जे आहे ते त्याचा GDP राहिलेला आहे. चीनचा GDP 16 बिलियन आहे, त्याचबरोबर जपानचा 5.1, जर्मनी असेल, त्यानंतर इंग्लंड, आणि 6 नंबरला जो होता तो भारत या ठिकाणी होता. तसेच GDP च्या PPP नुसार जर बघितलं तर चीन 1 नंबरला आहे, त्यानंतर अमेरिका, आणि 3 नंबरला जो आहे तो भारत आहे. तर GDP वृद्धी दर कोरोनाच्या काळामध्ये कसा झालेला आहे, वाढलेला आहे तो बघा. तर भारताचा जो GDP वृद्धी दर आहे तो -7.3 पासून हा सर्वाधिक म्हणजे 9% पोचलेला होता. तर GDP नुसार सर्वाधिक उत्पन्न जे आहे ते लक्झेंबर्ग या देशाचे आहे, 1,31,302 या ठिकाणी हा आकडा येत आहे. तर IMF च्या आकडेवारीनुसार GDP दरडोई उत्पन्न विचारात घेतले तर नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेचे दरडोई उत्पन्न भारताच्या उत्पन्नापेक्षा 39 पट किंवा 33 पट इतकी आहे. त्यामुळे भारत हा विकसित देशामध्ये नाही तर अविकसित देशाच्या यादीमध्ये येत असतो. तसेच अंतिम निष्कर्ष काय मिळतो याच्यामध्ये की भारत हा एक विकसनशील देश आहे, राष्ट्रीय उत्पन्न पातळीवर तो विकसित आहे आणि इतर पातळीवरती मात्र तो अविकसित आहे. पुढील आता आपण पॉईंट बघणार आहे जनसांख्यिकी. जनसांख्यिकी म्हणजे डेमोग्राफी आपण त्याला म्हणतो. UNFA म्हणजे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांनी या संस्थेनुसार स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्टनुसार 2022 मध्ये भारताची लोकसंख्या जी आहे ती 144.8 कोटी सॉरी असलेली, चीन हा जगातील लोकसंख्या आहे भारत नाही, 144.8 कोटी लोकसंख्या असलेला चीन हा जगात पहिल्या नंबरचा देश होता 2022च्या आकडेवारीनुसार लक्षात ठेवा. आणि भारत जो होता तो 140.6 कोटी लोकसंख्या असलेला भारतातील 2 नंबरचा देश, म्हणजे भारत जगातील 17.7% इतकी लोकसंख्या जी आहे ती व्यापत होता. तर ह्याच्यामध्ये आपण चार्टमध्ये दिलेला आहे त्यांनी व्यवस्थित आपण ती बघूया. लोकसंख्या देशाची आधी दिलेली आहे. तर IMF च्या नुसार भारताचा GDP हा 2.9 बिलियन डॉलर इतका होता. तर दरडोई उत्पन्न आहे ते 2.1 डॉलर इतके होते दरडोई GDP चे. या आकडेवारीनुसार GDP समाधानकारक असला तरी प्रचंड लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्नाचे आकडे हे समाधानकारक नाहीत. तसेच 2020 पासून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशने सुद्धा भारताला मागे टाकले आहे. भारतात 1951 मध्ये 36.1 कोटी लोकसंख्या असलेला भारत 2011 मध्ये 121.8 कोटी लोकसंख्या इतकी झाली होती. तर भारताच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश हा 3र्या ते 7व्या क्रमांकाच्या देशामध्ये अमेरिका, तसेच इंडोनेशिया, पाकिस्तान, नायजेरिया, ब्राझील एकत्रित लोकसंख्येपेक्षा देखील यांची लोकसंख्या जी आहे भारताची ती जास्त आहे. आता आपण लोकसंख्या बघू शकतो. तर चीनची जी आहे ती 146.8 कोटी, भारताने आता त्याला मागं टाकले. भारताची संख्या आहे ती 140.6, GDP दरडोई उत्पन्न आहे ते 2.1 डॉलर इतकं आहे. पण तिथं तुम्ही चीनचं बघितलं तर 11.8 डॉलर इतकं आहे. पुढील आपण बघूया कन्सेप्ट काय आहे तो, जनसांख्यिकी लाभांश. जनसांख्यिकी लाभांश म्हणजे काय तर लोकसंख्या बदलाच्या अवस्थेचे निरीक्षण केल्यामुळे जसजशी अर्थव्यवस्था प्रगत होत जाते तसे
अधिक मृत्यू दर आणि नंतर जन्म दर जो आहे तो कमी होत जातो. म्हणजे जशी अर्थव्यवस्था वाढत जाईल तशी मृत्यू दर आणि नंतर जन्म दर जो आहे तो कमी कमी होत जातो. प्रगतीच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं तर बालमृत्यू दर तसेच शिशु मृत्यू दर जे आहे ते कमी होत जातो. ह्याच्यामुळे काय होतं, जनन दर जो आहे तो कमी होतो. याचा एकत्रित परिणाम 2 ते 4 दशकांची अशी एक अवस्था निर्माण होते की त्या तरुणांची म्हणजेच कार्यकारी वयोगटाची लोकसंख्याचे प्रमाण सर्वाधिक असते, जसं की भारतामध्ये. आणि तरुणांवर अवलंबून असणाऱ्या बालक आणि वृद्ध संख्या यांची संख्या जी आहे ती कमी असते. एका वेगळ्या अर्थाने संपूर्ण अर्थव्यवस्थाची तरुण आणि कार्यकारी गटाची बनते. त्यामुळे या ऊर्जेमुळे या अवस्थेला जनसांख्यिकीय लाभांश किंवा अर्थव्यवस्थेला जी आहे ती गती मिळत असते. यामुळे त्यामुळे त्याला जनसांख्यिकीय लाभांश असे म्हणतात. तर भारतामध्ये बघा, भारतात सध्या अशी परिस्थिती आहे 2011च्या लोकसंख्येनुसार वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण आहे या कार्यकारी गटातील 63.4% इतके आहे. तसेच 2026 पर्यंत हे प्रमाण हे 68.4% होण्याचा अंदाज आहे यामध्ये. तर त्यामुळे भारत हा जो आहे त्याला जनसंख्येकीय लाभांश खूप उत्तमरित्या भेटलेला आहे. आता आपण उदाहरण बघूया, ज्यामध्ये 2001 ते 2011 या काळात लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर जो होता तो 17.7% होता. तर 2011 मध्ये साक्षरता जी होती भारतामध्ये साक्षरतेचे प्रमाण हे 72.98% झाले. तर 2011च्या जनगणनेनुसार 121.8 कोटी लोकसंख्या होती भारताची, 121.08. त्यामध्ये 15 ते 64 वयोगटातील 76 कोटी लोकसंख्या होती, 15 ते 24 या वयोगटातील 23 कोटी लोकसंख्या होती आणि 0 ते 24 वयोगटातील 60 कोटी लोकसंख्या, म्हणजे जवळपास हे प्रमाण 50% इतकी आहे एकूण लोकसंख्येच्या. तर भारताचा एकूण जनन दर जो आहे तो 2.2 झाला आहे ह्या 2019 आकडेवारीनुसार. 2016 मध्ये तो 2.3 इतका होता, तो कमी होऊन 2 इतका झालेला आहे. तर पुढील काय आपण महत्त्वाची गोष्ट बघूया, आता क्षेत्रीय रचना. भारतामध्ये क्षेत्रीय रचनेनुसार तर अर्थव्यवस्थेला आर्थिक क्रियांची साधारणतः 3 क्षेत्रामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे प्राथमिक, द्वितीय किंवा तृतीय आपण बघू. ॲलन फिशर या तज्ज्ञाने सर्वप्रथम प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय असे क्षेत्रीय वर्गीकरण सुचवले. तुम्हाला नाव विचारतील, ॲलन फिशर हा व्यक्ती होता. फिशरने प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योगाचा आणि तर उर्वरित क्षेत्रामध्ये आर्थिक क्रियांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. तर दुसरा जो अर्थशास्त्रज्ञ होता त्याचं नाव आहे कोलिन क्लार्क. तर ह्यामध्ये यांनी काय केले, तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणून संबोधण्यास सुरुवात केली होती. तर यामध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला पूरक असणाऱ्या आर्थिक क्रियांचा समावेश केला जातो. थोडक्यात, अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांचे वर्गीकरण प्राथमिक कृषी क्षेत्रामध्ये, द्वितीय जो आहे ते उद्योग क्षेत्र आणि तृतीय जो आहे ते सेवा क्षेत्रामध्ये करण्यात येते. आधुनिक अर्थशास्त्रामध्ये चतुर्थक म्हणजेच ज्ञान आणि पंचम म्हणजे बौद्धिक संपदा क्षेत्र ही विचारात घेतली जातात. त्याबद्दल अधिक माहिती आपण पुढे बघणार. तर या गोष्टी लक्षात ठेवा की चतुर्थक देखील आहे. चतुर्थक म्हणजे कोणती, तर त्याच्यामध्ये ज्ञान हा कन्सेप्ट येतो आणि पंचम त्याच्यामध्ये बौद्धिक संपदा ह्या क्षेत्राचा विचार केला जातो. पुढे आपण सर्व बघणार आहे. तर प्राथमिक क्षेत्र आपण इथं बघूया चार्टमध्ये काय मोडते याच्यामध्ये, तर नैसर्गिक स्त्रोतानुसार उत्पादन जे घेतात त्याला. द्वितीयमध्ये त्या त्या उत्पादन रूपांतर ज्या घटकामध्ये होते त्याला द्वितीय म्हणतात. तृतीयमध्ये काय होते, प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला पूरक काय गोष्टी असतात त्यांचा. आता प्राथमिकमध्ये उदाहरण ऊस, कापूस किंवा दूध उत्पादने असतील. द्वितीयमध्ये साखर पावडर किंवा तयार करणे कापड असतील. किंवा तृतीयमध्ये वाहतूक, दळणवळण या गोष्टी येतात. तसेच सेवा क्षेत्र यामध्ये ह्या गोष्टी सर्व पडत असतात. तसे तरी रचनेची 2 पद्धतीमध्ये जे आहे पद्धतीने काढता येतं. पहिली म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात विविध घटकांचा वाटा. आता आपण पुढील जे आहे ते डायरेक्टली इथं बघूया आपण. तर दुसरी पद्धत म्हणजे आपण ह्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करू. इंग्लंडमध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्याचे प्रमाण फक्त 1% इतके आहे. तर भारतामध्ये GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा आहे तो कमी असून सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तो या ठिकाणी वाढत निघालेला आहे. या चार्टमध्ये तुम्हाला दाखवतो पुढे येणाऱ्या त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर भारतामध्ये काय होतंय, कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार हे 43% आहे. तर त्यामुळे कृषी क्षेत्रावर अवलंबून असणारे जास्त लोकसंख्या आपल्या भारतामध्ये आहे. तर सर्वाधिक तुम्ही बघू शकता की भारतामध्ये 43% इतकी संख्या जी आहे, टांझानियानंतर 2 नंबरचा देश आहे आपला की त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रावरती संख्या जास्त आहे 43% इतकी. तर इंग्लंडमध्ये 30% 1% इतकी आहे. पण इंग्लंडमध्ये तुम्ही सेवा क्षेत्रासाठी बघू शकता 81% इतकी लोकसंख्या आहे ती ह्यामध्ये
वाढायचा वाटा आहे. पुढील काही महत्त्वाचे आपण गोष्टी बघूया. कोलिन क्लार्क जे होते मगाशी, त्या अर्थशास्त्राच्या मते त्यांनी काही यामध्ये अहवाल केलेला आहे, जसं की प्राथमिक अवस्था कोणती असते, याच्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या विकासाला जे आहे ते 3 टप्पे असतात. त्याच्यामध्ये प्राथमिक अर्थव्यवस्था म्हणजे सुरुवातीला अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच आधारित असते, पण रोजगार निर्मितीमुळे सर्वाधिक वाटा कृषी क्षेत्राचा होतो, नंतर उद्योग क्षेत्राचा वाटा तुलनेने कमी होत जातो. द्वितीय क्षेत्रामध्ये काय होतं, तर उद्योग क्षेत्राचा विकास होतो आणि अर्थव्यवस्था औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे रूपांतर होते, आणि कृषी क्षेत्राचा वाटा जो आहे तो घटत जाऊन सेवा क्षेत्राचा वाटा या ठिकाणी सुरू होतो. तृतीय क्षेत्रामध्ये काय होतं, कृषी क्षेत्राचा वाटा झपाट्याने कमी होतो, उद्योग क्षेत्राचा वाटा स्थिर राहतो, पण सेवा क्षेत्राचा वाटा तीव्र गतीने जो आहे तो वाढत जातो. जसे की आधुनिक क्षेत्रे, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम अक्षावरती या ठिकाणी तुम्ही डायग्राम बघू शकता, कृषी क्षेत्राचा कसा घटत गेलेला आहे, उद्योग क्षेत्र काय आहे आणि सेवा क्षेत्र कसं कंटिन्युअसली वाढत निघालेलं आहे. आता उत्पादनाचे वाटप. उत्पादनाच्या वाटपमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढ होताना ती समावेशक होणे गरजेचे असते किंवा अपेक्षित असते. म्हणजेच एखाद्या देशाचे उत्पन्न वाढणे हे त्या अर्थव्यवस्थेचे प्राथमिक ध्येय असते, हे गोष्ट बरोबर आहे, परंतु लोकांच्या उत्पादनातील तफावत असू नये. म्हणजे देशाचे आर्थिक उत्पन्न वाढत असताना लोकांचे देखील आर्थिक उत्पन्न वाढले पाहिजे. उत्पादनातील तफावत मोजण्यासाठी लक्षात ठेवा, गिनी गुणांक जो आहे, जो गिनी निर्देशांक या ठिकाणी मोजतात, गिनी इंडिकेटर त्याला आपण म्हणतो, तर गिनी निर्देशांक उत्पादनाची तफावत मोजण्यासाठी वापरला जातो. तर यानुसार 2020 च्या आकडेवारीनुसार आपण बघू की गिनी निर्देशांक जो आहे अमेरिकेचा 41.4% होता, म्हणजेच अमेरिकेत तुलनेने जास्त उत्पादन तफावत आहे. या उलट नॉर्वे देशामध्ये 27 आहे. तसेच भारतामध्ये जर बघितलं, भारताचा गिनी निर्देशांक जो आहे तो 37.8% इतका होता. आर्थिक असमानता मोजण्यासाठी अलीकडे इन्कम क्विंटल रेशियो देखील मोजला जातो, तर मराठीमध्ये ह्याला उत्पन्न पंचमक गुणोत्तर असे देखील म्हटले आहे. म्हणजे 100 चे 5 गट म्हणजेच पंचकम होय, किंवा क्विंटल असे म्हणतो त्याला. याच 5 गटामध्ये म्हणजे लोकसंख्येपैकी 20% सर्वात श्रीमंत लोकसंख्या जास्ती, त्या लोकांच्या सरासरी उत्पन्न काढलं जातं. 20% सर्वाधिक गरीब लोकांचे सरासरी उत्पन्न त्यांचे गुणोत्तर केले जाते आणि ती मोजली जाते. त्यानुसार भारताचे गुणोत्तर हे 5.5% इतके आहे. त्यामुळे भारतामध्ये जास्त तफावत आहे आणि गिनी गुणांक देखील जास्त आहे. तर या ठिकाणी बघा, लोकसंख्येपैकी 10% सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या देशाच्या ग्रॉस नॅशनल इन्कम पैकी असलेल्या वाट्यात 40% गरीब लोकांच्या उत्पन्नाच्या वाट्याचं गुणोत्तर मोजले जाते. तर ही काही गोष्टी आपल्याला काही महत्त्वाच्या आहेत, आपण त्या बघू. आता ह्याच्यामध्ये भारतामध्ये उत्पन्न असमानतेसाठी काही 2 मुख्य कारणे आहेत, ती कोणती, तर अधिकाधिक लोकांचे उत्पन्न कृषी क्षेत्रासारख्या नैसर्गिक स्रोतावर अवलंबून आहे, त्यामुळे यांचे उत्पन्न जे आहे ते कमी आहे. तसेच उत्पन्नाचे श्रम, भांडवल आणि गुंतवणूक असे स्रोत मानले आहेत, तर अधिकाधिक लोकांचे उत्पन्न श्रमावर आधारित आहे. भांडवल व गुंतवणुकीपेक्षा श्रमातून अधिक उत्पन्न जे आहे ते मिळत असते, त्यामुळे भारतामध्ये उत्पन्नाची असमानता बघायला भेटते. तर गिनी गुणांक जो आहे तो काय आहे आपण बघू. गिनी गुणांक आपण जसं मग अशा उत्पादनातील तफावत मोजण्यासाठी वापरला जातो. कोऱ्याडो गिनी या इटालियन संख्याशास्त्रज्ञांनी अर्थव्यवस्थेचे उत्पन्न असमानता मोजण्यासाठी गिनी गुणांक जो आहे तो निर्देशित केला होता. तर यामध्ये काय आहे, सर्वांच्या उत्पन्नाचा समानता असेल तर, सर्वांचे उत्पादन समान असेल तर 45 अंशातील सरळ रेषेसारखा रेषालेख तयार होतो, पण उत्पन्न जर विषमत असेल तर रेषालेखाचा वक्रता येतो, त्याला लॉरेन्स वक्र रेषा असे म्हणतात. म्हणजे उत्पादन जर सर्वांचे विषम असेल, एकसारखे नसेल, तर त्या ठिकाणी एक वक्र रेषा जी आहे ती तयार होती. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्या वक्र रेषेला जी आहे ती लॉरेन्स वक्र रेषा जी आहे ती म्हटली जाते. या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काय चार्ट दिलेला आहे, जर सरळ 45 डिग्रीमध्ये रेष असेल तर त्याला म्हणतात संपूर्ण आर्थिक समानता. जर ती वाकलेली असेल 0च्या दिशेने तर आर्थिक असमानता असते, किंवा कशी ती आर्थिक असमानता वाढत जाते ती माहिती दिलेली आहे. तर गिनी गुणांक म्हणजे 0 गिनी गुणांक कुणाचा असतो, तर त्यामध्ये संपूर्ण आर्थिक समानता असते. तर 1 गिनी गुणांक कुणाचा असतो, तर सर्वाधिक आर्थिक तफावत ज्या देशाचे त्यामध्ये 1 गिनी गुणांक असतो, तर त्या देशात संपूर्ण आर्थिक समानता जी आहे ती ठरवली जात असते यानुसार. तर 2005 ते 2018 मध्ये आपण बघू शकतो भारताचा गिनी गुणांक तुम्हाला सांगितला 33 वरून 37 टक्के इतका झाला आहे. तर भारतामध्ये ही समानता जी आहे ती वाढतच चाललेली आहे, हा निष्कर्ष ज्यावरून समोर येत आहे. पुढील जो आता आपला पॉइंट आहे तो दारिद्र्य. दारिद्र्यावरती दरवर्षी प्रश्न येत असतात, आपण तो सविस्तर चॅप्टर बघणार आहे थोड्या वेळानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.
गिनी गुणांकाचे उत्पादन असमानता मोजून सापेक्ष दारिद्र्याचे आकलन होते. आता याच्यामध्ये सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य काय ते आपण बघू. भारतासारख्या विकसनशील किंवा कांगो सारख्या अविकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य आहे. लक्षात ठेवा, जास्त निरपेक्ष दारिद्र्य जास्त असल्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य मोजणे अधिक महत्त्वाचे असते. 1991 नुसार जागतिक बँकेने 1 क्रयशक्ती प्रतिदिन व्यक्ती ही दारिद्र्यरेषा ठरवली होती. तर त्यावेळी भारतात 60% दारिद्र्य आढळले होते. पण 2011च्या निर्देशांकानुसार जागतिक स्तरावरती 2012 मध्ये 12.7% इतकी लोकसंख्या जी आहे ती दारिद्र्यरेषेत आढळली होती, म्हणजे संपूर्ण देशामध्ये. तर भारतातील दारिद्र्याचे प्रमाण जे होते 2011 नुसार, तर ते 21.2% होते. कोण तर त्यामध्ये 26.81% लोकसंख्या जी आहे ती ह्याच्याखाली होती दारिद्र्यरेषेच्या. तर मादागास्कर या ठिकाणी सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण जास्त 81.8%. दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्या विचारात घेतल्यास ती सर्वाधिक भारतात आहे. तर जगातील दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्येचे 29.5% इतकी लोकसंख्या आहे ती दारिद्र्यरेषेखाली आहे. 2011 मध्ये जी लोकसंख्या जी दारिद्र्यरेषेखाली आहे ती तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार मोजली होती. त्यानुसार दारिद्र्याचे प्रमाण जे आहे ते भारतातील 21.9% इतके होते. तर भारतामध्ये 1/5 लोक दारिद्र्यरेषेच्या खाली मोडत असतात. यानुसार हे झालं दारिद्र्याच्या बाबतीत. आता आपण पुढील कन्सेप्ट बघूया. पुढील जो आपला पॉईंट आहे तो बेरोजगारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट या बाबतीत आहे. याच्यावरती देखील कंबाईनच्या परीक्षेला जे आहे ते भरपूर प्रश्न पडत असतात. याची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण बनवली होती, तुम्ही बघू शकता. आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये की चांगली आर्थिक वाढ बेरोजगारी कमी करते. तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2021 मध्ये जाहीर जागतिक स्तरावरील बेरोजगारीचा दर जो होता तो 6.2% इतका होता. तर ह्याच्यामध्ये कोविड-19 जी आहे ती यामध्ये जास्त भर घातली होती. तर 2021 मध्ये अमेरिकेमध्ये 5.5% होता. अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये असणारी ही बेरोजगारी तेजी मंदीच्या चक्रामुळे निर्माण झालेली होती. तर अशा स्वरूपाच्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेमध्ये काही तेजी आणि मंदीचे चक्र येत असतात. तर त्यावेळी जी बेरोजगारी तयार होते त्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. तर भारतासारख्या विकसित देशामध्ये मात्र भांडवल अपुरे असल्यामुळे अर्थव्यवस्थेला पुरेशी चालना मिळत नाही. याचा परिणाम काय होतो तर बेरोजगारी वाढते. 2018 मध्ये भारताच्या बेरोजगारी दर हा 2.6% होता. तर 2021 नुसार तो दर 6% इतका झाला होता. त्यामुळे 2.82% लोक जे आहेत ते बेरोजगार या ठिकाणी राहिले होते. तर निष्कर्ष काय याच्यामध्ये की इतर विकसित आणि अविकसित देशापेक्षा चीन व भारत या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण कमी असले तरी बेरोजगारीत लोकसंख्या जी आहे ती जास्त प्रमाणात आहे. या ठिकाणी चार्ट दिलेला आहे बघा, अमेरिका, चीन, भारत, बेरोजगारीचा दर आणि लोकसंख्या किती आहे त्यानुसार. तर पुढील फिलिप्स वक्ररेषा जी आहे ती काय दाखवते. तर फिलिप्स वक्ररेषा जी आहे, विल्यम्स फिलिप्स यांची वक्ररेषा जी आहे ती बेरोजगारी आणि चलन पुरवठा यांच्यातील सहसंबंध दर्शवते. बेरोजगारी आणि चलन पुरवठा याची कशी प्रमाणामध्ये जोड लागते ते बघायचं या सूत्रानुसार. तर हा आलेख जो आहे तो वक्ररेषा तयार करतो. कालांतराने ह्या वक्ररेषेला फिलिप्स वक्ररेषा आहे असे संबोधले जात असते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, अर्थतज्ञांनी चलन पुरवठ्याच्या जागी चलनवाढ म्हणजे महागाई हा शब्द प्रचलित केला. त्यामुळे ही वक्ररेषा बेरोजगारी आणि महागाईचा दर यातील सहसंबंध दर्शवणारी ही वक्ररेषा आहे. काय होतं ह्याच्यामध्ये, जसं जसं महागाईचा दर जो वाढत जातो तसं तसं बेरोजगारी कमी होत जाते. तसेच महागाईचा दर जर कमी झाला तर बेरोजगारी जी आहे ती वाढत जाते. समजा एखाद्या देशाचा बिंदू 1 आहे, आता या ठिकाणी दिलेला आहे बघा, 1 हा बिंदू आहे ठिकाणी आहे. तर ही बेरोजगारी कमी करण्याची करायची असेल तर त्या देशाला काय करावे लागेल, तर तो बिंदू 2 वर जाईल. बिंदू 2 म्हणजे जास्त महागाईचा दर, म्हणजे जशी महागाई वाढेल तशी बेरोजगारी जी आहे ती कमी होत जाईल. हा आलेख दर्शवतो. फिलिप्स वक्ररेषा देखील याला म्हटले जाते. तर हे झालं आपलं अर्थशास्त्राचा जो पूर्ण चॅप्टर होता आपला, राष्ट्रीय उत्पन्न, ह्याच्याबद्दल आपण सर्व माहिती बघितलेली आहे. उद्या चॅप्टरमध्ये आपण दारिद्र्य बेरोजगारी या चॅप्टर बघणार आहे देसले सरांच्या पुस्तकातून. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच्यावरती मी जे आहे ते प्रश्न टाकणार आहे आजच्या चॅप्टरवरती. त्याची क्वीज असणार आहे, ती प्रश्न जे आहेत तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करून ते सोडवू शकता. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक जी आहे ती कमेंटमध्ये दिलेली आहे मी, आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल. तिथून जाऊन तुम्ही जॉईन करू शकता चॅनलला आपल्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर